नमस्कार फ्रेंड्स, मी नितीन मुडवे. आज बेल्ला या ठिकाणी जुन्नर तालुका पुणे जिल्हा मी बेल्ल्याच्या बाजारात आहे. बेल्ला म्हणजे सोमवारचा बाजार भरतो, बैलांसाठी स्पेशल बैलांचाच बाजार म्हणून ओळखला जातो. हा बेल्ल्याचा बाजार मोठा बाजार असतो इथं. आज इथे खजरोंची ओलाढाल होते बैलांची. दुष्काळग्रस्त परिस्थिती असतानाही या ठिकाणी असंख्य बैल शेतकरी घेऊन आलेले आहेत आणि तिथे यांसोबत त्यांना ज्या भावात पाय विकायची आहे त्या भावात सौदा होतो. चांगले बाजार भाव भेटतात इथे. सौदा चालू आहे आणि ही एक पद्धत आहे त्यांची सौदा करायची. एका कपड्याच्या हातामध्ये बोटांच्या सहाय्याने बैलाचा बाजार होतो. म्हणजे बैलाचे भाव त्यांना व्यापारी करतात. हे व्यापारी हे बैल घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला पुन्हा विकतात. बैलाचे दात चेक केले जातात किती जाती आहे. मस्त बैल आहे, एक नंबर. कितीला गेली बैल? कितीला गेला हजूर? एकच दिला तो. कितीला येतो? एक दिला 45ला. 45ला एक? हां, चांगला भाव आहे. शक्तीश्वरची बैल आहे शेट्टी, कर्नाटक. हो, कर्नाटक होतो. हां, काय ही जात शंकेश्वरी आहे कर्नाटक. एक बैल 45,000 आणि जोडी दिली असती तर? जोडी दिली असती 95ला. 95ला भेटली असती. हां, याचं वयगट काय असेल? वय काय असेल म्हणजे किती वर्ष काय असेल अंदाजे? एक जाती, दोन जाती, काय ती? साई जाती. 6 जाती. हां, ओके. तुम्हाला मी अजून चांगले चांगले बैल दाखवतो या ठिकाणी. जनाजना दुष्काळामुळं खायला नाही आहे. चांगले चांगले बैल आज बाजारात आणावे लागतात शेतकऱ्याला. सोन्यासारखं धन शेतकऱ्यांचं आज इथे दावणीला बांधलं आहे विकण्या विकण्यासाठी. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दावणीला बैल गेला त्याचं नशीब ते. एक बैल 45,000, दोन एक जोड होती 95. त्या बैलांच्या जातीनुसार सुद्धा कॅटेगरीनुसार त्यांचे भाव निघतात. जर बैल पास झाला तर त्याला सोडून दाखवायचं चालून दाखवायचं आहे. चालवतात त्या बैलांना. त्याच्यावरती तो व्यापाऱ्यांची नजर जाते आणि सौदा होतो. अतिशय सुंदर जबरदस्त बैल. हा बेल्याचा बाजार एवढा फेमस आहे त्यासाठी देव सामान्य नाही चालत. एवढा चालत नाही ना त्याप्रमाणे. आता हे भाव पण कमी झाले का बैलांचे? भाव कमी, चारत नाही, पाणी नाही. व्यापाऱ्याने घेतले तर बैल उजून माग त्यांना खायला नको टाकायला घरी पाणी लावून. हा, घ्यायचं 100 50,000 देऊन टाकायचं. हा हा, तिकडे रोग द्यायचं, इकडे उधार. हो हो, ते पण आहे. तुम्ही किती बैल आणली का? तुम्ही व्यापारी व्यापारी तुम्ही? 4 आणले. ओके ओके. ही आपली आहे ना 4? ही तुम्ही कधी घेतलेली? येणार ना. हो हो. सर, अतिशय छान मजबूत बैल.
एवढे तुफान जोडी आपण त्यांना सर्जदाच्या शेतकऱ्याचं धन आहे आणि आज हे व्यापाऱ्याच्या धावणीला बांधले विकण्यासाठी. शेतकऱ्यांना आज पाऊस नाही, दुष्काळग्रस्त कंडिशन आहे, खायला काय घालायचं आहे, हां पाणी किती पाजायचं, एका टायमाला एका बैलाला दोन बादल्या पाणी लागतो. आज तरी संख्या कमी आहे बैलांची. पहिले 10 वर्षापूर्वी हा बाजार बैला उभा करायला जागा नव्हती, त्यावेळेस शेतकऱ्यांनाही भाव होते चांगले, बाजार भाव चांगला होता, झाडाखाली शेतकरी बसलेत, वाट बघतात व्यापारी येईल किंवा दुसरा शेतकरी येईल आणि विकत घेईल बैल आपले, आपलं पाय परवडेन त्या भावात. आज जशी बैल त्याचं खाणं दुप्पट असतं, जबरदस्त खाणं असतं, या दुष्काळात कसं सांभाळला जाईल म्हणून त्याला शेवटी बाजार दाखवला. आता ह्या जोडीचा सौदा चालू आहे, त्याला त्याची चालून व्यापाऱ्याला ही जोडी पसंत पडली, व्यापारी किंवा शेतकरी असेल काय तो भाव होईल आणि ती जोड विकली जाईल. हे बघा शेतकऱ्याचं धन काय पहिले आहेत सगळे दिसले पाहिजे इकडून याला धरायचा त्याचं दात दाखवायचं तर त्याला धरायचं सांग त्या खाली जेव्हा असतं धरावं थोडा तुमचा स्टाईल असं पाहिजे असतं धर लवकर जुन्नरचे बैल आहेत, सोने सोने संभल ना बैल, बैल पाहूनच व्यापारी जमा झाले या ठिकाणी. सौदा लगेच बोटांचा खेळ ठिकाणी चालला आहे, बोटांवरचे पैसे डन असेल तर ओके, नाहीतर भाव कोण तोंडी सांगत नाही, ते जो काय भाव असेल तो बोटांवरती. हे शेतकऱ्यांनाही चांगला अवगत आहे. हा जोडी बघा वाईट वाटतं अक्षरशः, आपल्या घरचे सोनं ते विकायचं खूप वाईट होतं. बैल काय बैल आहे, लाखाचा बैल आहे, लाखाचा एक एक लाखाचे बैल आहे. आणि त्यांचे भाव काय भाव आहे कमी झाले या हिशोबाने. काही जोड वाघ ठाण्या वाघ एका दणक्यात गायब होईल खलास करील. काय शिंग बैलांचे त्या बैल आहेत काही विकण्यासाठी आणलेत जाऊन वाघा. हा बघा दिस वन पहिले शिंग बघा पहिले सांगा सांगितलं.
तू असं सांभाळ असली पहिले गोडीला वाढवायचं करायचं. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत कृषी उत्पन्न समिती जुन्नर उपबाजार बेल्ले. या जोडीला अजून काही गिरायक लागलं नाही. जे भाव पाहिजे त्या भावात शेतकऱ्याला परवडलं ना देणं. व्यापाऱ्यांच्या नजरेत जी बैल लगेच येतात, जी बैल लगेच सौदा होतो, वेळ लागत नाही. सकाळी खूप बैल होती ते, आता त्यातली गेली काही शेतकऱ्यांच्या धावणीला. झाला सौदा येते पोरं जे म्हणून कुठे मुन्ना कुठे कशी किलो आहे? 28. 28 ना? दुकानापेक्षा कमी झाले काय?
ज्वारी ज्वारी कशी हां 36 कुठे गाव कोणते गाव आहे ते मग तरी पण एमपी यूपी जी इथे तुम्ही घेतली कुठून आहे कशी पावकिलो वेळ कसं आहे किलो खोबरं खोबरं कसं येईल Thank you.